नो बिस्किट नो मैदा, तर सव्वाच्या हिशोबाने 21 मोदकाचं योग्य व अचूक प्रमाण फक्त गव्हाच्या पिठापासून आपण तळणीचे मोदक बनवणार आहोत। तर त्यासाठी या ठिकाणी घेतलेला आहे ओला नारळ 1/4 कप घेणार आहोत आपण या ठिकाणी, त्याचबरोबर गूळ घेतलेला आहे 1/2 कप आणि वर 2 चमचे, त्याचबरोबर तूप घेतलेलं आहे 1.5 चमचा, जे आपण सारण बनवणार आहोत त्यासाठी, त्याचबरोबर जी पारी बनवणार आहोत त्याच्या मोहनसाठी, तर दोन्हीसाठी मी 1.5 चमचा तूप घेतलेला आहे, त्याचबरोबर वेलची आणि जायफळ पूड घेतलेली आहे आणि खसखस घेतलेली आहे 1 चमचा। सव्वाच्या हिशोबाने आपण 21 मोदकाचं योग्य प्रमाण घेणार आहोत। तर या ठिकाणी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1/4 कप। तर या ठिकाणी मी कपाचा वापर केलेला आहे, तुम्ही वाटी किंवा ग्लासाचाही वापर करू शकता। थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला, त्याचबरोबर 1 चमचा तूप टाकलेलं आहे मी, आणि आपण हे तूप जे आहे ते व्यवस्थित पिठाला लावून घेणार आहोत। तुम्ही या ठिकाणी तेलाचा देखील वापर करू शकता। तर बघू शकता तुम्ही पिठाचं छान गोळा तयार होत आहे, आपलं जे मोहन आहे ते एकदम योग्य आहे। तर आता आपण यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून छान पीठ बनवून घेणार आहोत। तर आपल्याला पीठ जे आहे ते टाईट डो बनवून घ्यायचं आहे, म्हणजेच आपण पुरीसाठी जशा पद्धतीने पीठ बनवतो तशा पद्धतीने आपल्याला पीठ बनवायचं आहे। अशा पद्धतीचं पीठ मी या ठिकाणी बनवून घेतलेलं आहे। पीठ जे आहे ते थोडंसं टाईट असल्यामुळे आपल्याला मोदकाच्या जे कळ्या आहेत त्याचा आकार देण्यासाठी सोपं होईल। पीठ जे आहे ते 1-10 ते 15 मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण मोदकासाठी लागणारे सारण आहे ते तयार करून घेणार आहोत। तर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये मी 1/2 चमचा तूप घातलेला आहे, त्यामध्ये मी टाकत आहे खसखस 1 चमचा। खसखशीमुळे आपल्या मोदकाला खूप छान टेस्ट येते। तर यामध्ये आता खसखस जी आहे ती मी थोडीशी भाजून घेतलेली आहे। तर आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत ओला नारळ। तर ओला नारळ मी या ठिकाणी 1/4 कप घेतलेला आहे। आपण मोदक 1/4च्या हिशोबाने बनवणार आहोत। तर 1 कप आणि वरती मी 1/2 कप घेतलेला आहे, म्हणजेच 1/2 कपपेक्षा थोडं कमी घेतलेलं आहे। आता आपण हे जे ओलं नारळ आहे ते व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तर आपल्याला कोकोनट जे आहे ते थोडं ड्राय करून घ्यायचं आहे। आपलं कोकोनट जे आहे ते थोडं ड्राय झालेलं आहे, यामध्ये आपण गूळ घालून घेणार आहोत। तर गूळ जे आहे ते मी 1/2 कप आणि वरती 2 चमचे टाकलेलं आहे। गूळ जे आहे ते पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपला गूळ जे आहे ते पूर्ण मेल्ट झालेलं आहे, आपलं जे सारण आहे ते छान तयार झालेलं आहे। तर यामध्ये आपण वेलची आणि जायफळ पावडर टाकून घेणार आहोत। आपलं जे सारण आहे ते तयार झालेलं आहे। तर तुम्ही बघू शकता याचा रंग किती सुंदर आलेला आहे। आपलं जे सारण आहे ते थोडंसं ड्राय झालेलं आहे, तर आपल्याला हे थोडंसं ड्राय करून घ्यायचं आहे, त्यामुळे मोदक जे आहे ते फुटत नाहीत। आता आपण याला थंड करण्यासाठी साईडला ठेवून देणार आहोत। तर आपलं जे पीठ आहे तेही भिजलेलं आहे, 1-10 मिनिट झालेले आहे। आता आपण याला एकदा परत मिक्स करून घेणार आहोत। थोडंसं आपण याला मिक्स करून घेऊया। 21 मोदकासाठी अशा पद्धतीने मी एक लांबसर असा गोळा तयार करून घेतलेला आहे। मोदक जे आहेत ते सेम आकारामध्ये होतील। मी 21 पेड्याच्या आकाराचे उंडे तयार करून घेतलेले आहे। आपण याला पेड्याचा आकार देणार आहोत, गोल असा आकार देणार आहोत, पारी लाटून घेणार आहोत। जास्त मोठी आणि पातळ न करता आपल्याला या साईजची पारी बनवून घ्यायची आहे, थोडीशी जाड ठेवायची आहे। अशा पद्धतीची मी एक पारी बनवून घेतलेली आहे आणि मी बाकीच्याही सर्व पाऱ्या ज्या आहे ते तयार करून घेणार आहे। अगोदर सर्व पाऱ्या तयार करून घेणार आहोत, त्यानंतर आपण मोदक जे आहे ते भरायला घेणार आहोत। मोदक जे आहे ते आपले पटकन होतील। 21 मोदकाच्या पाऱ्या ज्या आहेत ते तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपण मोदक जे आहे ते भरून घेणार आहोत। तर सुरुवातीला आपण एक पारी घेणार आहोत, 3 बोटाच्या सहाय्याने कळ्याचा आकार देऊन घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण याला कळ्याचा आकार देऊन घेणार आहोत, कळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपण यामध्ये सारण भरून घेणार आहोत। 1.5 चमचा मी यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे। हलक्या हाताने याला बंद करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्या कळ्या ज्या आहेत त्या मोडणार नाही। तर अशा पद्धतीने आपण याला बंद करून घेतलेला आहे आणि आपला मोदक जे आहे ते तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने मी बाकीचेही सर्व मोदक जे आहे ते तयार करून घेणार आहे। मी आणखीन एक मोदक तयार करून दाखवत आहे। याला कळ्या तयार करून घेणार आहोत आणि त्यामध्ये स्टफिंग भरून घेणार आहोत। 1-1.5 चमचा स्टफिंग टाकलेली आहे, जेवढी यामध्ये बसेल तेवढी आपण यामध्ये स्टफिंग म्हणजे सारण टाकून घेणार आहोत। आणि मोदक जे आहे ते हलक्या हाताने बंद करून घेणार आहोत। सुंदर अशा कळ्या पडलेल्या आहेत। कुठल्याही साचेचा वापर न करता आपण एकदम इझिली एकदम सुंदर असे मोदक बनवून, जे 21 मोदक आहेत ते तयार झालेले आहेत, कळ्याही खूप सुंदर अशा पडलेल्या आहेत। तर मोदक जे आहेत ते खूप सुंदर असे आपले दिसत आहेत। तर आता आपण एक मोदक जे आहे ते तळून घेणार आहोत। तर गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापवण्यासाठी। तर तेल जे आहे ते आपलं छान तापलेलं आहे, यामध्ये आपण मोदक सोडून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवरती आपण तळून घेणार आहोत। तर गॅसची जी फ्लेम आहे ती हाय पण नाही करायची आपल्याला आणि एकदम स्लोही नाही ठेवायची। तर आता आपण हे मोदक जे आहे ते व्यवस्थित तळून घेणार आहोत। तर बघू शकता आपले मोदक जे आहेत एकदम सुंदर असे तयार झाले आहेत, एकदम क्रिस्पी गव्हाच्या पिठापासून आपले मोदक जे आहेत ते तयार झालेले आहेत। मला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून कळवा।
त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल बटनला प्रेस करा, त्यामुळे मी व्हिडिओ अपलोड केल्यास त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत मिळेल।